परी भगवा झेंडा एक शिवरायांच्या दृढवज्राची सह्याद्री चारितयाची दर्या खवळे किळभर नटळे कडकर काठी झेंड्याची तलवारीच्या धारे वरती पंच प्राणा नाचविता पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्या खुपसता मोहक माये चार जाई अखंड रुधिराच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा
वर पण शिवबा समानना कोणी गर्वजाचा असे महाराष्ट्राला एकच तो शिवछत्रपती एकच तो शिवछत्रपती 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस उगवला पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे शिवाजीराजे भोसले त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजाबाई होते शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजामाताकडून चांगले संस्कार व शिकवण तर वडील शहाजीराजाकडून शौर्याचा वारसा मिळाला तर दादोजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली शिवाजी महाराजांनी बालवयातच अनेक युद्धकलाचे प्रशिक्षण घेतले शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले रायदेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली त्यावेळी गुलामगिरी होती समोर होते बलाढ्य शत्रू शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा एकटीने कार्य केले जय जिजाऊ जय तो मराठ्यांचा राजा होता मराठ्यांचा राजा होता दुखला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श यांनी महान राजे होते त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाऊ होते शिवाजीराजे लहानपणापासूनच खूप हुशार व धाडसी होते माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते सर्वांना समान न्याय दिला होता स्त्रियांचा आदर केला होता गोर गरीब जनतेला सुखी केले होते असा हा दीद नुबळ्याचा कैवारी जनतेचा राजा जाणता राजा लाडका राजा जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी राजाला कितीही विशेषण लावली तरी कमीच पडतील असा राजा म्हणजे शिवछत्रपती 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफाचा कडकडाट झाला आणि जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजे होऊन गेले तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे जिवा महाल शिवा काशीद हिरोजी फर्दक नेताजी पालकर हे मावळे जीवाला जीव देणार आहे जाता जाता एवढेच म्हणते इतिहासाच्या पानावर रयतेच्या मानावर मातीच्या कणावर अनविश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज अशा या राजास माझा कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी धन्यवाद रूप शिवरायांचा आठो प्रताप शिवरायांचा आठो साक्षेप भूमंडळी भूमंडळी प्रथम मी शिवरायांना मानाचा मोर्चा करतो सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ मान्यवर वंदन गुरुजन वर्ग इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो कणखर देशा राखड देशा दगडांच्याही देशा प्रणाम घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा मित्र सह्याद्रीच्या कड्या कुठे नाही पाजर फुटेल डोंगर माथ्या नाही घाम फुटेल आणि झाडे झुडपे इशारतील हर हर महादेव गरजेले ते चार मावळांचे जर मित्र सह्याद्रीच्या कड्या कुठे नाही पाजर फुटेल डोंगर अवघ्या 15 वर्षी स्वराज्याचे तोरण बांधला हा द्रष्टा राजा यावरून मला एक कविता म्हणायची वाटते ती म्हणजे इतिहासाची साक्षी उभे तुमच्या समोर किल्ला एक नारा आठवत शुभाचा कारभार दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावर सार अवघ्या मुठभर सैन्याला घेऊन आभार शहर गाजवले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय शिवराय शिवनेरीवर 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी शौर्य जन्माला आला आणि साडेतीनशे वर्ष अंधारात चचपडत असलेल्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरले धन्यवाद